हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. केडगाव चौफुला तालुका दौंड येथील रेऊबाई भगवान शेंडगे व भाऊ मल्लारी गंगाराम चोरमले यांनी 90 वर्ष न चुकता राखी पौर्णिमेला राखी बांधली. सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला 1 पैसा दिला होता, तर तिने माझ्या हातात राखीऐवजी दोराज बांधला होता. त्यावेळेच्या कठीण परिस्थितीनुसार रक्षाबंधनला अन्य साधारण महत्व होते. पैसा आणि वस्तूंच्या पलीकडे बहीण भावातील अतूट बंधनाची प्रचिती या दोन भाऊ बहीण प्रेम कहाणी ऐकल्यावर समजते. मल्लारी गंगाराम चोरमले हे चोरमले घरातील सर्वात लहान भाऊ. बहिणीला मैलाच्या अंतरावर चौफुला येथे शेंडगे यांच्या घरात दिले. भावा बहिणीवर अनेक वेळा वेगवेगळी संकटे आली. भावाची परिस्थिती बेताची असल्याने बहीण रेऊबाई यांनी कधीही भावास मदतीस नाही म्हटले नाही. प्रत्येक रक्षाबंधनाला भावाने चोळी बांगडी केलीच पाहिजे असं कधीही त्यांनी हट्ट धरला नाही, कधीही बहिणीला दुरावले नाही. नंतर ही शेंडगे व चोरमले कुटुंबात सोयरीक झाली, मात्र बहीण भावाच्या प्रेमामुळे कधीही नात्यात दुरावा निर्माण झाला नाही. लहानपणीच वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरातील बहीणच वडील झाली होती. आम्हा दोन्ही भावंडांचे लग्न, त्याचसोबत घराची आर्थिक बांधणी हे देखील बहीण रेऊबाई यांनीच केली. बहिणीचे पती भगवान शेंडगे मुले 2 ते 4 वर्षाचे असतानाच निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी बंधू चोरमले त्यांनी त्यावेळी उचलली होती. आज रोजी चोरमले यांचे कुटुंब आर्थिक प्रगती पथावर आहे, त्यासाठी बहिणीचा अमूल्य हातभार लागला. त्यांना बहिणीने तुम्हाला किती मदत केली असा प्रश्न विचारला, त्यावेळी अक्षरशः मल्लारी चोरमले यांना अश्रू अनावर झाले. वडिलांनंतरचा सर्वात मोठा आधार माझी बहीण आहे. एकमेकांच्या सुखदुःखात आर्थिक देवाणघेवाण कायमच होत आलेली आहे. आपण कितीही रक्षाबंधनला आनंदी असलो तरी पहिल्यासारखा आनंद मात्र येतच नाही, अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. खरोखरच अगोदरची माणसं किती खुश होती, एका दोरेच्या साह्याने राखी बांधायची आणि त्यावरच ती खुश होती. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.